आपण आलेलो आहोत राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळी. तर या ठिकाणी जी गर्दी आहे ही पाहून खाली वगैरे गर्दी पाहून आपलं लक्ष देत असेल की या ठिकाणी श्री भक्तांची किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे यावरून आपण पाहू शकतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाली उतर खाली उतर सचिन सचिन ह्या बद्दल सर्वजण खूप दूरवरून आलेले आहेत आणि दर्शन घेताना आपण पाहतोय खूप दूरवरून जे आलेले करून या ठिकाणी दर्शन घेऊन पुढे चालताना दिसत आहेत. अरे सचिन कोराला धरलंय का? कोराला धरलंय माझ्या. तर या ठिकाणी सर्व तरुण दर्शनासाठी आलेले आहेत. चल पुढे. तर या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांचं जन्म ठिकाण आहे. या ठिकाणी दर्शनासाठी जे आलेले मावळे आहेत दर्शन घेऊन पुढं जाताना आपण पाहतोय या ठिकाणी आलेले मावळे पाहतोय या ठिकाणी. तर हर्षद तर या ठिकाणी छोटे छोटे मुलं दर्शन घेऊन पुढं चालताना आपण पाहतो. तर या ठिकाणी तर या ठिकाणी जे आलेले मावळे आहेत दर्शन घेऊन पुढं जाताना आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाहतो. आता बाहेर जाताना करून आणि आत येताना करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. चल 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 मोठी अशी गर्दी. तर या ठिकाणी जे आलेले आहेत अशा प्रकारे आपण राजमाता जिजाऊ यांचं दर्शन घेतलेलं आहे. तर आपण पाहत आहोत एवढी मोठी जमलेला गर्दा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अशी गर्दी आहे या ठिकाणी. जो पण जमाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने आपण या ठिकाणी पाहतोय खूप मोठा असा समाज जे चपल आता आपण पाहतोय. एकच झुंबड उडालेली आहे या ठिकाणी जिजाऊ यांनी नतमस्तक होण्यासाठी. तो जत्तेच्या जत्ते येत आहेत आणि हे मावळे जिजाऊ यांनी नतमस्तक होऊन पुढं शिवसृष्टीकडं जाताना आपण पाहतोय. खूप मोठ्या प्रमाणात जाऊन इकडून निघायले मोठ्या प्रमाणात असे या ठिकाणी तरुण आलेले आहेत आपण पाहतोय. खूप जास्त असे मोठ्या प्रमाणात तरुण येतात या ठिकाणी. चल आपण पाहतोय जे येणारे मावळे. तर या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी आतमध्ये पुरेत आहेत. ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊ यांचा जन्म झालेला आहे खोली आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने देखील अशी सगळी खोली बांधलेली आहे. तर आपण पुन्हा आणखी राजमाता जिजाऊ त्या जन्मस्थानाकडे जाणारी दर्शन रांगायच्या बाजूला आलेलो आहोत.